बदलापूरच्या घटनेनं शाळेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, काय म्हणतायत शिक्षण मंत्री ऐकूया. शिक्षण मंत्री दीपक केसरकर या सगळ्या संदर्भात काय बोलतायत, शाळा सुरक्षेबद्दल नेमकी आता काय स्पष्ट निर्देश दिले जात आहेत. दोन दृश्य आपण पाहतोय, बदलापुरातली पालकांचा संतप्त असा उद्रेक आहे. दोन चिमुरड्यांवर शाळेच्या कर्मचाऱ्यांनं अत्याचार केलेले होते. त्यानंतर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणच्या सुरक्षेसंदर्भात जो ठेका होता, सफाई कामगारांचा ठेका, तो रद्द करण्यात आला. बदलापूरला घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक आहे. आज सकाळी हे कळल्यानंतर मी तातडीने आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची मीटिंग या ठिकाणी बोलवली. आमच्या सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे शिक्षण आयुक्त उपस्थित आहेत, आमच्याकडे चार आय एस ऑफिसर असतात, चारही आय एस ऑफिसर हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि डिपार्टमेंटचे सगळे अधिकारीसुद्धा आमची ज्या ठिकाणी मीटिंग आहे तिथं उपस्थित आहेत. साधारण 7 महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची मीटिंग घेतलेली होती आणि सखी सावित्री समिती जी आहे ही प्रत्येक शाळामध्ये तातडीने त्या ठिकाणी त्याचं काम सुरू करण्याचे आदेश दिलेले होते. आतासुद्धा मला त्या शाळांमध्ये ही समिती झाली की नाही याच्याबद्दलची माहिती ह्या रिपोर्टमध्ये लिहिलेली नाही, परंतु आम्ही सगळे डेप्युटी डायरेक्टरसुद्धा ऑनलाईन आहेत. शेवटी मुलींची सेफ्टी हा पहिला विषय असतो आणि त्याच्यामुळे हे आदेश दिल्यानंतरसुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्याच दिलेले आहे. असे प्रसंग पुन्हा घडू नये म्हणून आज आम्ही काही चर्चा करतो आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते मी आपल्याला सांगितलं की सखी सावित्री समिती जर प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झाली तर मुलींना एक दिलासा मिळू शकतो. आपला जो पोस्को ॲक्ट आहे या ॲक्टप्रमाणे एक ई बॉक्स नावाची संकल्पना आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा लहान मुलांना ही ई बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ज्याला गृहखात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक जी आर काढला होता की प्रत्येक शाळा असेल, हॉस्टेल असेल, आश्रमशाळा असेल, इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तर त्या संदर्भातसुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन जी आर काढतोय आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये. मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. आम्ही पुन्हा एकदा काढतोय, गृहखात्याचं सर्क्युलर याचं आहेच, त्याच्यामुळे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही. आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू. विशाखा समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी आज शाळेमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील, साधारण 10वीमधल्या 9वीमधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी 12वीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल. आणि कारण मुलंही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणूनही आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला, कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामा नये. मला आज मुख्यमंत्री जवळजवळ 5-10 मिनटं या संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली, कारण अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला, मी जी का आता माझ्या अहवाल प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता. 18 तारीखला याची तक्रार पालकांनी केली, ही जवळजवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या पी आय आहेत त्यांचीसुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे. त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे, कारण ही शाळेची जबाबदारी असते, त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे. आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे. निलंबित करूनसुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही, कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कंपल्सरी केलेली आहे. मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर
कॉर्पोरेशनचे आता सीसीटीव्ही म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे, त्यांनी बसवलेले आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा सीसीटीव्ही बंद होत. त्याच्यामुळे सीसीटीव्ही नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही. सीसीटीव्ही बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल. कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे. नुसताच दाखवायला म्हणून सीसीटीव्ही बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर होत नाही. त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतो आहे. आणि हा जो शिंदे अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम 74, 75 आणि 76 याच्याखाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत. तर ह्याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू. आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती, 15 दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली. तेवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं. तर हे फास्ट ट्रॅकवर घेऊन 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्टसुद्धा पुरा, कारण अर्थात ह्याला एक लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील, काही रिपोर्ट्स घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो. पण जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी. आणि ही जी कलमं लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये 6 महिने तुरुंगवास आहे, दुसऱ्यामध्ये 3 वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये 10 वर्ष तुरुंगवास आहे. म्हणजे एकूणदर 13.5 वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ही या शिक्षेच्या विरुद्ध दंडसुद्धा होऊ शकेल. तो 2 लाख आणि 5 लाख वगैरे असा, आणि 5 लाख कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत, त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील. स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघेही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ 10 मिनटं या विषयाच्या संदर्भात अतिशय सेन्सिटिव्ह 10 मिनटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण, मी तुम्हाला सांगितलं की सीसीटीव्ही ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे, परंतु आता ती झेडपीचे मुख्याध्य कार्यकारी अधिकारी असतील. जर झेडपीच्या स्कूलमध्ये सीसीटीव्ही नसतील तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं. प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची ती जबाबदारी राहील असं GR आम्ही आजच इश्यू करतो. कारण CCTV प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये DPC मध्ये 5% तरतूद आहे. तर या तरतुदीमधून हे CCTV बसवले जावे अशी अपेक्षा आहे. विशाखा समिती करत असताना आमचं एक स्कीम आता सुद्धा चालू आहे, मीना राजू मंच, त्याचा वापर करता येईल का त्याचासुद्धा आम्ही विचार करतो आहे. आणि आता सगळे डेप्युटी डायरेक्टर हे माझ्याबरोबर VC वर होते आणि आता मॅडम पूर्वी महिला बालकल्याण समितीचा हा जे विभाग आहे त्याच्यासुद्धा सचिव होत्या. त्यांनी ताबडतोब महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेलं आहे. या कुटुंबाला काय मदत करता येईल, त्या मुलीचं समापदेशन कसं करता येईल, या सगळ्या बाबींवर आजच्याच चर्चा होईल. याच्या संदर्भातले अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात मदत देण्याच्या संदर्भातली, ती मदतसुद्धा त्या मुलीकडे तातडीने पोचली पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर अशा प्रसंगाचा परिणाम हा आयुष्यभर राहू शकतो म्हणून तिचं समापदेशनसुद्धा करायला लागतं. त्याच्यामुळे मुलीची आयडेंटिटी ही डिस्क्लोज केली जाणार नाही आणि त्याच्याबरोबर तिला जी मदत तिला अन्य ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असली तरी पण त्याला ती मदत केली जाईल. कारण हे ग्रँटेबल स्कूल होतं, त्यामुळे ग्रँटेबल स्कूलमधली मुलगी असेल तर दुसऱ्या ग्रँटेबल स्कूलमध्ये तिला घ्यायची असेल. कारण बऱ्याच वेळेला मग तो परिणाम होतो मुलींच्या मनावरसुद्धा. त्याच्यापेक्षा आम्ही ती काळजी घेऊ. मुलींची आयडेंटिटी आम्ही कुठल्याही केसमध्ये डिस्क्लोज केली जात नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला चाइल्ड हेल्पलाईन आहेच, त्याच्याविरुद्ध ड्रॉप बॉक्सबद्दल मी आपल्याला सांगितलं, चिराग ॲप आहे. आणि ह्याचा सगळ्याचा जो आढावा आहे हा आपण रेग्युलरली घेण्याच्या संदर्भात डेप्युटी डायरेक्टरना ही जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच असेल याची सुद्धा माहिती मुलींना असली पाहिजे. अशी असली तर त्या संदर्भात स्वतः तक्रारी करू शकते.
आम्ही अतिशय ही घटना सिरियसली घेतलेली आहे आणि या घटनेमुळे जर कुठेही त्रुटी राहिलेली असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज नाही मीटिंग घेतली, मी 8 महिन्यापूर्वी मीटिंग घेतली सखी सावित्री समित्या स्थापन करण्याच्या संदर्भात. आपल्या ज्या ह्याची जी समिती असते बालहक्क समिती, याच्या सुशीबेन शहा यासुद्धा अत्यंत ॲक्टिवली सातत्याने आमच्याशी पाठपुरावा करत असतात, आमच्या आयुक्तांना भेटत असतात, त्यांच्याशी बोलत असतात. त्याच्यामुळे डिपार्टमेंट एवढं सजग असतानासुद्धा असे प्रकार घडतात किंवा CCTV बंद असल्यामुळे हे प्रकार घडतात, तर हे निश्चितपणे अतिशय मला स्वतःला मनाला वाईट वाटतं की असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडू शकला. केवळ CCTV सुरू असता तरी हा प्रसंग घडला नसता, तिथे जर ड्रॉप बॉक्स असता तरी हा प्रसंग घडला नसता. त्याच्यामुळे आम्ही अत्यंत सिरियसली घेतलेलं आहे. सगळ्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ज्यांच्याकडे सावित्री आपल्या ज्या समित्या आहेत, या समितीच्या स्थापना झालेली नसेल तर त्या संदर्भातसुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे सखी सावित्री समितीमध्ये हे सगळं आहेच आणि तिथले ज्या टीचर पॅरेंट असोसिएशनचे अध्यक्ष असतात हे त्या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत. स्वतः जो पालक असतो त्याला आपल्या मुलांच्याबद्दल अधिक काळजी असते, त्याच्यामुळे अधिक ॲक्टिव्हली ह्या समित्याने काम करावं, मुलींना सेफ करावं असे पूर्ण आदेश. आणि आपण बघितलेलं आहे की माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी ताबडतोब या ठिकाणी नाही, हिंदी पण बात करतो. दादा आप 2 मिनिट रुके ना, मेरा देखिए, जो भी इंसिडेंस अंबरनाथ में हुआ बहुत ही बुरा हो गया है. हमारी पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है. हमारे जो हमने इंस्ट्रक्शंस दिए थे, आज मेरे डिपार्टमेंट में 4 IAS ऑफिसर हैं, सब लोग पुणे से मुंबई से सब लोग इकट्ठा है. हमारी पूरी जो मशीनरी है महाराष्ट्र की एजुकेशन डिपार्टमेंट की वो पूरी ऑनलाइन थी. मैं आपके लिए बात करने इसलिए मैं यहाँ पे आ गया, लेकिन 8 महीना पहले मैंने मीटिंग ली थी कि बच्चे सुरक्षित रहे, इसीलिए हमने सखी सावित्री समिति का गठन किया है. वो अच्छी तरह से काम करे ताकि अपने बच्चे सुरक्षित रहे, इसके बारे में मेरे क्लियर कट इंस्ट्रक्शंस थे. आज भी मैंने VC पे बोला है कि जिन्होंने ये समिति स्थापन नहीं की है उन पर कार्रवाई की जाएगी. हालांकि उनका दोष नहीं है, इस इंसिडेंस में दोष नहीं है, लेकिन ये इंसिडेंस उनके ज़िले में हो जाता तो वो दोषी पाए जाते. दूसरी चीज़ ये है कि हमने CCTV कंपलसरी किया है हर स्कूल में. यहाँ पे ऐसे ये हुआ है कि ये CCTV बंद था तो हमने ये भी हम लोग एक इंस्ट्रक्शन निकाल रहे हैं, GR निकाल रहे हैं कि CCTV सिर्फ बिठाने से काम नहीं चलेगा, उसको ठीक ढंग से उसकी मरम्मत करना ये भी स्कूल की जिम्मेदारी रहेगी. इसमें जो 4 टीचर्स थे, मतलब 2 टीचर है, 1 हेडमास्टर है, 1 क्लास टीचर है और 2 असिस्टेंट है जो बच्चों के देखती थी, क्योंकि वे प्री प्राइमरी के बच्चे थे, जूनियर KG वाले बच्चे थे, तो उनको भी सस्पेंड किया गया है और उस स्कूल को भी नोटिस दिया गया हुआ है. और एक ऐसे पाया गया था कि ये जो इंसिडेंस हुआ वो 13 से 16 तक हुआ था,